पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळत आहोत। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। महाराष्ट्राचा रुग्ण दरामध्ये 31वा क्रमांक असल्याची माहिती देण्यात आली आहे। यासोबतच देशभरातल्या आरोग्यमंत्र्यांची आज ऑनलाईन बैठक देखील झालेली आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्राचं कौतुक करण्यात आले असल्याचं देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे। 22 लाख लोकांना लसीचा दुसरा डोस हवा असं देखील टोपे यांनी म्हटलेलं आहे। केंद्रानं लस उपलब्ध करून देण्याची मागणी देखील राजेश टोपे यांनी केलेली आहे। लसीसाठी राष्ट्रीय स्तरावर टेंडर काढण्याची मागणी देखील राजेश टोपे यांनी केलेली आहे। देशामध्ये जे काही 36 राज्य असतील त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आता 31वा लागतो। म्युकर मायकोसिस का जो एक असर दिख रहा है, करीबन 1500 लोग हैं आज पूरे महाराष्ट्र में, और उसके लिए एम्फोटेरिसिन जो एम्फोटेरिसिन बी जो इंजेक्शंस लगते हैं वो काफ़ी महंगे हैं। मैंने उनको कहा है कि नेशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी NPPA ये गवर्नमेंट ऑफ इंडिया का के अधिकार में आने वाली संस्था है, उन्होंने इसकी प्राइसिंग यानी MRP कम करना चाहिए। रेमडेसिविर की ग्लोबल टेंडर निकाली थी जिसमें 3 लाख हमने डोसेस परचेस ऑर्डर के माध्यम से किए थे, उसको गवर्नमेंट ऑफ इंडिया से अप्रूवल चाहिए, यानी DCGI का अप्रूवल चाहिए, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया का अप्रूवल चाहिए। मैंने उनसे स्पष्ट कहा है कि हमें जल्द से जल्द, 6 कंपनियों ने जो हिस्सा लिया है जो अलग अलग देश से है, उनको जल्द से जल्द अप्रूवल दिया जाए।